आणि आता पुण्यातून एक बातमी समोर येते, पुण्यात टोळक्यांकडून पुन्हा गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. येरवड्यात गाड्यांच्या तोडफोडीचं सत्र सुरूच आहे. घटनेचा व्हिडिओ सध्या सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय. हातात कोयते घेऊन दहशत माजून 6 ते 7 गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. पूर्व वैमनस्यातून गाड्यांची तोडफोड केल्याचं तपासात समोर आलंय. ही दृश्य तुम्ही पाहू शकताय. पुण्यात टोळक्यांकडून पुन्हा गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. हे दृश्य सीसीटीव्हीत कैद झालंय. येरवड्यात गाड्यांच्या तोडफोडीचं हे सत्र सुरूच आहे. हातात कोयते घेऊन दहशत माजवून 6 ते 7 गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. तर पूर्व वैमनस्यातून गाड्यांची तोडफोड केल्याचं या तपासात समोर आलंय.